बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्ववादी होती, उद्धव ठाकरेजींची शिवसेना हळूहळू हिंदुत्वापासून फारकत घेत आता अधर्मी अहिंदू या दिशेने गेलेली आहे। अनधिकृत बांधकामाचा जो सुळसुळाट मालाडच्या मालवणीमध्ये होतो आहे आणि त्यामध्ये घुसणारे अवैध लोक यावर कुठली कारवाई करताना शिवसैनिक मला दिसत नाही, शिवसेनेचं सरकार मला दिसत नाही, पण कारवाई होते कोणावर खबरदार जर तुम्ही हनुमान चालीसा म्हणाल। याचाच अर्थ मुंबईकर भाजपला चाहत होते, संधी मिळत नव्हती, संधीच्या मर्यादा या युतीमध्ये होत्या, ते आता संपले आहेत आणि संध्यांमध्ये मर्यादा आता तीन पक्षांना आल्या आहेत आणि त्यामुळे भाजपचं यश हे आता अमर्याद अशा पद्धतीचं पुढच्या काळात असेल। भाजप म्हणजे अन्य कुठलाही पक्ष अशी युती येणाऱ्या महापालिकेत आम्ही करणार नाही। पण मुंबईकरांना आता आशा फक्त कोणाकडनं मुंबईच्या विकासाबाबत राहिली असेल तर ती नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजप याच्याच बरोबर राहिलेली आहे। नमस्कार, दैनिक मुंबई तरुण भारत महा एमटीबी मध्ये मी गायत्री श्रीगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका त्यासाठी मुंबईमध्ये भाजपसाठी तयार होत असलेलं वातावरण आणि भाजपने दणक्यात सुरू केलेल्या पोलखोल सभा या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे भाजपचे आमदार आशिष शेलार। नमस्कार आशिषजी, तुमचं मुंबई तरुण भारतमध्ये स्वागत आहे। धन्यवाद। आपण थेट विषयाकडेच वळूयात। कोट्यवधींचं बजेट असणारी मुंबई महानगरपालिका आहे, 25 वर्ष शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आहे, इतकं बजेट असताना विकासाची तितकीशी कामं झालेली दिसत नाही, काय सांगाल या विषयी? खऱ्या अर्थाने मुंबईकरांचे दुर्दैव आहे की सतत 25 वर्ष एक परिवार आणि एक पक्ष याला भरभरून मुंबईकरांनी विश्वास त्याच्यावर टाकला, पण त्याच्या बदल्यात त्याच्या तुलनेमध्ये मुंबईकरांना जे मिळायला हवं होतं ते मिळण्यामध्ये कमीचं नाही तर उणीवाच मिळालं आहे अशा पद्धतीचं चित्र आहे। आणि म्हणून आपण जर एकंदरीत पाहिलं 25 वर्षात सत्तेत बसल्यानंतरसुद्धा अगदी काल सन्माननीय मंत्री आदित्य ठाकरेजी मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वतः गेलेले असताना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर असं म्हणतात की रस्त्यावर खड्डे तर पडतीलच, मी काही शाश्वती देऊ शकत नाही, पाणी तर तुंबेलच कारण पाऊस पडला तर मी काही करू शकत नाही। हा पळ ही हतबलता 25 वर्ष सातत्याने सत्तेत बसल्यानंतर सुद्धा जर आज आदित्य ठाकरेजी दाखवत असतील तर तो त्यांचा पळ नक्की आहे, पण मुंबईकरांप्रती त्यांची असलेली असंवेदनशीलता आहे असं माझं त्यातलं म्हणणं आहे। आणि म्हणून आपण जर नीट बघाल तर लक्षात असेल याच 5 वर्षाचं आपण पाहिलं तर जवळजवळ 2 लाख कोटीचं बजेट, त्यातलं 50% अगदी आपण प्रशासकीय कॉस्ट बाजूला काढू तरी 1 लाख कोटी रुपये 1,40,00,000 मुंबईकरांसाठी 5 वर्षाच्या काळामध्ये भरीव काय देऊ शकलं? चित्र विदारक आहे। मी सगळा विषय लांब मांडणार नाही, पण आता करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण एकत्र आलो आहोत तर या करोनाच्याच काळामध्ये महानगरपालिकांच्या इस्पितळांची स्थिती काय होती? जिवंत रुग्ण त्याच्या विधभर हातभरला बाजूला मृत व्यक्तीचं शरीर, या पद्धतीने सायन इस्पितळापासून सगळीकडे ही रुग्णांची देखभाल किंवा त्या ठिकाणी इलाज होत होता। आणि म्हणून मला असं वाटतं नियोजन शून्यता, नाविन्य शून्यता आणि नकारात्मकता यातूनच शिवसेनेने 25 वर्ष केवळ भ्रष्टाचाराची पाळंमुळं जोडली जोकडली वाढवली आणि मुंबईकरांना सेवेत मात्र प्रचंड नुकसान केलं असं चित्र आहे। आज मुंबईतील मराठी कोळी बांधव असेल, त्याचबरोबर इतर काही जे प्रकल्प आहेत विकासात्मक ते रखडलेले आहेत, नागरिकांचा स्थानिकांचा त्याला विरोध आहे, तो विरोध पाहता राज्य सरकार असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा इथले स्थानिक शिवसेनेचे नेते असतील ज्यांची इतक्या वर्षापासून सत्ता आहे, ते नागरिकांमध्ये आणि शासनामध्ये समन्वय साधण्यात कमी पडतात असं वाटतं का? मला असं वाटतं की यापेक्षा जास्त महत्त्वाचं कारण असं आहे की सत्तेत बसलेले शिवसेनेचं नेतृत्व, मग ते माननीय मुख्यमंत्री असोत किंवा अन्य त्यांचे मंत्री असोत,
हे केवळ एकच कार्यपद्धती अपनावत आहेत, ती म्हणजे अहंकार अहंकार आणि अहंकार। आणि तेवढे अहंकारापोटी वास्तव्याला ते बघायला तयार नाहीत। म्हणून विकासाचे जे कार्यक्रम समोर आले त्याला ज्या वेळेला गेल्या कार्यकालात 2014 ते 2019 मध्ये ज्याला अहंकारापोटी विरोध केला तेच मुंबईच्या विकासाच्या कार्यक्रमांना आता पुढे नेऊन जायची पाळी त्यांच्यावर आलेली आहे। मग आपण बघाल तर मेट्रो, गिरगावच्या मेट्रोला शिवसेनेने विरोध केला, त्या काळामध्ये 2014 ते 2019 मध्ये मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध केला, त्याच काळामध्ये कोस्टल रोडला विरोध केला, आताच्या काळामध्ये आरे कार शेडला विरोध केला, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध केला, मुंबई त्या ठिकाणी असलेला दिल्ली महामार्ग त्याला विरोध चालू आहे। या सगळ्यातून केवळ तेवढंच नाही तर राज्यभरामध्ये नाणार असो जैतापूर असो याला विरोध चालू आहे। केवळ अहंकारापोटी आणि त्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळेल का या स्वार्थापोटी विकासाची सामान्य माणसाची स्वप्न शिवसेनेने बेचिराख केलेली आहेत। आणि म्हणून आपल्याला दिसेल की आता ज्या वेळेला लोकांशी संपर्क करायची वेळ येते त्यावेळेला जनतेतूनच विरोध येतो आहे। मग कोस्टल रोडचं आमच्या वरळी कोळीवाड्यामध्ये 160 मीटरचं अंतर 2 पिलरमधला हवं साधी मागणी आहे की आमच्या ज्या येणाऱ्या नावस आहेत बोटी आहेत या जाण्या येण्यासाठीचा मार्ग त्या आमच्या कोळी बंधवांना माहिती आहे, पण नाही आम्हाला त्यांचं ऐकायचंच नाही। आणि म्हणून त्यावेळेला स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेजींनी ज्या वेळेला ऑनलाईन मिटिंग त्या कोळी बांधवांची बोलवली त्याही वेळेला अगदी 15 मिनिटांमध्ये त्यांनी मिटिंग बंद केली आणि ते निघून गेले। आणि म्हणून ज्या वेळेला हे सरकार सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा विचार करणार नाही, सर्वसमावेशकता त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग होणार नाही, तोपर्यंत जनतेचं समर्थन विकासाच्या कामात मिळवण्यामध्ये शिवसेनेचे सरकार कमी पडेल आणि अहंकारातून जोपर्यंत ते बाहेर पडणार नाही तोपर्यंत जनतेचा दृष्टिकोन या सरकारबद्दल बदलेल असं मला वाटत नाही। सध्या मुंबईमध्ये भाजप मुंबई भाजप पोलखोल अभियान असेल, मराठी कट्टा असेल, चौपाल असेल, यासारख्या कार्यक्रमामधून त्यांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे, त्यांचे प्रश्न जाणून घेत आहे, काय सांगतोय मुंबईकरांचा प्रतिसाद, शिवसेनेसोबत मराठी माणूस आहे का? मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकतेने सांगेन, मी पूर्ण मुंबई भर फिरतो आणि संपूर्ण मुंबईमध्ये तशा अर्थाने वावर असलेल्या नेत्यांपैकी मी एक नक्की आहे। शाळा गिरगाव, कॉलेज दादर, पुढचं कॉलेज बांद्रा, त्याच्यानंतर पार्ला, नोकरी सगळ्या कोर्टात, या सगळ्यात नगरसेवक आमदार म्हणून काम केल्यानंतर आज मला जो प्रतिसाद मुंबईकरांचा भारतीय जनता पक्षाला दिसतोय तो अभूतपूर्व आहे। मी तुम्हाला प्रामाणिकतेने सांगतो, प्रभादेवीला सुद्धा पोलखोलची सभा मी केली, मी माहीमलाही केली, मी शिवाजी पार्कात केली, मी फणसवाडीत केली, मी दहिसरला केली, मी मुलुंडला केली सभा, मी वांद्रे पूर्वलाही केली। वेगवेगळ्या पद्धतीने असलेल्या पदर असलेल्या आमच्या मराठी माणसाबरोबर पोलखोलच्या सभा, मराठी कट्टा आणि चौपाल, त्याआधी बूथ संमेलनं हे केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो संपर्क तर आमचा मजबूत आहेच, पण मुंबईकरांना आता आशा फक्त कोणाकडनं मुंबईच्या विकासाबाबत राहिली असेल तर ती नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजप याच्याच बरोबर राहिलेली आहे। आणि ते चित्र मला प्रत्येक या कार्यक्रमात दिसतंय, अपेक्षांचं ओझं वाढतंय, परिपूर्तता करण्यासाठीचा पाठपुरावा आणि गृहपाठ दोन्ही आम्ही करू आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू। 2 दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक निर्णय घेतला बीडीडी चाळीतील निवृत्त पोलिसांच्या संदर्भात आणि त्यानंतर झालेल्या पोलखोल सभेमध्ये तुम्ही विधान केलं होतं की जर हा या निर्णयाचा सरकारने विचार केला नाही तर 5,000 भाजप कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही वर्षावर चाल करू जाऊ किंवा वर्षामध्ये घुसू। भाजपची ही आक्रमकता मागील अनेक विषयांमधून मागच्या काही दिवसांमधून दिसून येते, ही बदललेली भाजपची शैली नेमकी काय आहे आणि हा बदल कसा स्वीकारला आहे भाजपने? मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाची पूर्ण कार्यकाल आपण जर पाहिला तर आपल्या लक्षात असेल की बहुतांशी आम्ही विरोधी पक्षातच राहिलो आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षात असताना राहणं, आंदोलनं करणं,
नाविन्यपूर्ण आंदोलन करणं हा आमचा स्थायी भाव झाला आहे. पण मी विशेषतः 2014 नंतर 13 नंतर जी भारतीय जनता पक्ष बघतो आहे यामध्ये तुलनात्मक त्याआधी मला कोणाला कमी लेखायचं नाही आहे पण तुलनाच करायची झाली तर जास्त युवक आणि युवतींचा भरणा आत्ताच्या भाजपमध्ये आहे. तो मराठी अमराठी दोन्ही आहे. तो सर्वसमावेशक पण आहे. तो विचारपूर्वक पण आहे. तो प्रतिक्रियावादी आहे. तो क्रियात्मक आहे. आणि म्हणून ज्या वेळेला तरुणाई तुमच्याबरोबर असते त्यावेळेला त्याच्याबरोबर येणारा स्वाभाविक गुण असतो तो म्हणजे आक्रमकता. आणि ही आक्रमकता नेत्यांमध्ये सुद्धा आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसते. त्याचं मूळ कारण संघ विचार, भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि माननीय मोदी आणि अमित शहांच्या काळापासून वाढलेल्या तरुणाईचा भाजपमधला वावर हा आता रस्त्यावरना दिसतोय, सभांमधून दिसतोय, कार्यक्रमांमधून दिसतोय आणि तो सुद्धा भाजपला संपूर्ण विजयाकडे घेऊन जाईल असं माझं मत आहे. सभांमध्ये होत असलेली गर्दी किंवा हा पक्षाचा जो काही विस्तार आहे तो मागच्या काही वर्षांमध्ये झपाट्याने होताना दिसतोय. मुंबईत देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ज्या काही सभा झाल्या त्याला प्रचंड गर्दी होती, प्रचंड प्रतिसाद होता. तर युती तुटल्यानंतर पक्ष अधिक वेगाने पुढे चाललाय तर मग मुंबईमध्ये मुंबई भाजपचा जर विचार केला तर शिवसेनेसोबत युती असण्याचा फटका सर्वाधिक भाजपला बसला का? मी या ठिकाणी कबूलच करेन की युतीमध्ये असल्यामुळे शिवसेनेचा फायदा जास्त झाला, भारतीय जनता पक्षाच्या संध्या कमी झाल्या. ज्या वेळेला युती झाली त्या 80 दशकात मला आज मूल्यमापन करायचं नाही पण सत्य समोर आलं पाहिजे. जर आकडे पाहिलेत मग ते निवडून आलेल्या सदस्यांचे असो वा पडलेल्या मतांच्या टक्क्याचे असो, शिवसेनेच्या जन्माआधीच भारतीय जनता पक्ष म्हणजे तेव्हाचा जनसंघ हा मुंबई महानगरपालिकेत निवडून होता. केवळ तेवढंच नाही तर मुंबईचा पदवीधर मतदारसंघ असो वा मुंबईत निवडून येणारे आमदार असोत यामध्ये भारतीय जनता पक्ष होता. किंबहुना युती झाली त्यावेळेला शिवसेनेचं शून्य होतं. भारतीय जनता पक्ष त्या आधीपासून निवडणुका जिंकत आला, मुंबईकरांचा विश्वास संपादन करत आलेला आहे. त्यानंतर युतीच्या काळामध्ये ती आवश्यकता होती, योग्य निर्णय होता, बाळासाहेबांबरोबर काम करण्याचा आनंदही होता. या वातावरणामध्ये त्यावेळेच्या काँग्रेसच्या निधर्मी वादाला, सर्वधर्मसमावेशक खोट्या वादाला, सुडो सेक्युलरिझमला विरोध करण्यासाठी जी मोठी फळी हवी होती ज्यामध्ये बाळासाहेबांबरोबर असण्याचा लाभ आणि आनंद होताच पण त्याचा फायदा हा शिवसेनेला जास्त झाला. आणि म्हणून जी शिवसेना कदाचित त्यानंतर काळात अजून वाढायला वेळ लागला असता, माहीत नाही वाढली किती असती, राज्यभर वाढली असती का, पण त्याला सगळ्याला भारतीय जनता पक्ष, सनसंघ आणि संघ याचा जो प्लॅटफॉर्म मिळाला त्यातून मिळालेली संधी गतीची होती. पण आज आपण पाहिलं तर मला नक्की असं वाटतं, पुन्हा माझं म्हणणं सिद्ध होतं, 2014 विधानसभा निवडणुका, 2017 महानगरपालिका निवडणुका, त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 17 युतीची बोलणी करायला माननीय देवेंद्रजींनी ज्यांना काम दिलं होतं त्यात अध्यक्ष म्हणून मी पण होतो. मला आजही आठवत आहे त्या 2017 बोलणीमध्ये शिवसेनेचे त्यावेळेचं नेतृत्व, 2014 मोदीजींचं सरकार येऊन सुद्धा फाजील आत्मविश्वासात कुचेष्टा भारतीय जनता पक्षाचं करायचा प्रयत्न करत होते. सीटाही कमी करा, संधीही मारा, आणि त्यांना वाटत होतं की मुंबई म्हणजे आम्हीच. पण त्यांनी केलेल्या कुचेष्टेचं रूपांतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रेरणेत झालं आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास खंगला. कारण निवडणुकांचे रिझल्ट आले, 84 शिवसेना, 82 भाजप. याचाच अर्थ मुंबईकर भाजपला चाहत होते, संधी मिळत नव्हती. संधीच्या मर्यादा या युतीमध्ये होत्या, त्या आता संपल्या आहेत आणि संध्यांमध्ये मर्यादा आता 3 पक्षांना आल्या आहेत आणि त्यामुळे भाजपचं यश हे आता अमर्याद अशा पद्धतीचं पुढच्या काळात असेल. आज विरोधात असताना शिवसेना सातत्याने विरोधी पक्षाच्या निशाण्यावर ज्यावेळेस असते त्यावेळेस हिंदुत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये प्रामुख्याने असते. शिवसेना तुमचा मित्रपक्ष होता, शिवसेना खरंच हिंदुत्ववादी आहे का हा माझा एक पहिला प्रश्न असेल. आणि दुसरा,
हिंदूंवर मालवणीमध्ये ज्या पद्धतीने अत्याचार होतो किंवा त्यांच्यावर जे काही दडपण आहे हे मुंबईमध्ये शिवसेनेचं अपयश आहे का? मी याचं उत्तर देताना दोन पद्धतीने देईन. बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्ववादी होती. उद्धव ठाकरेजींची शिवसेना हळूहळू हिंदुत्वापासून फारकत घेत आता अधर्मी अहिंदू या दिशेने गेलेली आहे. मला असं वाटतं कुठल्या पक्षाने काय भूमिका घ्याव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. पण ज्या पक्षाचे निर्मातेच, ज्या पक्षाला जन्म देणारेच, ज्या वेळेला हिंदूंचे सम्राट म्हणून ओळखले जातात, त्या पक्षाने सत्तेसाठी हिरवी शाल अंगावर घ्यावी, भगवी शाल सोडून द्यावी या पद्धतीचं वागणं हे त्या पक्षाच्या मूळ पुरुषाच्या विचारधारेलाच बगल देणार आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने आजची शिवसेना अधर्मी अहिंदू अशी आहे. त्याची उदाहरणं भयंकर देता येते. याच मुंबई शहरात मालाड मालवणीचा उल्लेख आपण केलात. मुंबई शहराचं नेतृत्व 25 वर्ष या शिवसेनेकडे आहे. अनधिकृत बांधकामाचा जो सुळसुळाट मालाडच्या मालवणीमध्ये होतो आहे आणि त्यामध्ये घुसणारे अवैध लोक यावर कुठली कारवाई करताना शिवसैनिक मला दिसत नाही, शिवसेनेचं सरकार मला दिसत नाही. पण कारवाई होते कोणावर? खबरदार जर तुम्ही हनुमान चालीसा म्हणाल, खबरदार जर तुम्ही आमच्या विरोधी बोलाल. आणि आता तर वेळ ही आली की शिवसेनेची सलगी मैत्री अशा पक्षांबरोबर आहे त्या काँग्रेस पक्षाने रामाचा जन्मच झाला होता की नाही याच्यावर प्रश्न उपस्थित केला. ज्या काँग्रेस पक्षाने राम सेतू नवीच मुळी ही कल्पनाच आहे अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र दिलं, त्यांच्याबरोबर सलगीयांनी युती केली, मला वाटतं हिंदुत्वाचा आणि शिवसेनेचा संबंध संपला आहे. मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा वारंवार सुरू असतात, माध्यमांमध्ये देखील त्या सुरू असतात. ते कारण ही युती झाली की नाही झाली हे अजून देखील गुलदस्त्यात आहे. तुम्ही काय सांगाल एक भाजपचे प्रमुख नेते म्हणून? भाजप मनसे किंवा भाजप आणि अन्य कुठलाही पक्ष अशी युती येणाऱ्या महापालिकेत आम्ही करणार नाही. सरळ उत्तर आहे. आगामी काळात मध्ये निवडणुका ज्या येणार आहेत त्या दृष्टिकोनाने भाजपचे पुढचे उपक्रम काय असणार? भारतीय जनता पक्षाने टप्प्याटप्प्याने जनतेच्या पर्यंत जाण्याचे कार्यक्रम ठरवलेत. बरोबरीने मुंबई महानगरपालिकेसाठी, ठाण्यात ठाणे महानगरपालिकेसाठी, अशा सगळ्या महानगरपालिकांमध्ये स्थानिक विषयांवर लोकांच्या आयुष्यात बदल व्हावेत म्हणूनचा असलेला रोडमॅप या ब्लूप्रिंटची निर्मिती सुद्धा भाजप करते आहे. आणि त्यामुळे एका बाजूला जनसंपर्क, दुसऱ्या बाजूला ठोस द्यायचं आश्वासन, त्याची परिपूर्तता करणारं डॉक्युमेंट, आणि तिसऱ्या बाजूला प्रत्यक्ष बूथपर्यंतची रचना आणि निवडणुकांचं प्रशिक्षण, या त्रिसूत्रीवर भारतीय जनता पक्ष पुढची मार्गक्रमणा करतोय. धन्यवाद आशिषजी, तुम्ही पक्षाच्या अनेक भूमिकांवर आणि अनेक विषयांवर प्रकाश टाकलात. आपल्या प्रेक्षकांना अनेक गोष्टी नव्याने कळलेल्या आहेत. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? मनसे आणि भाजप युतींच्या ज्या चर्चा चालतात त्या याबाबत देखील आशिषजीने एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा केली. या संपूर्ण मुलाखतीविषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाएमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा, आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी www.mahaemtb.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.